मोदींच्या सभास्थळी प्लास्टिकचा खच. सभेनंतर नागरिकांनी जमिनीवर फेकल्या भाजपच्या टोप्या आणि दुपट्टे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आज रविवारला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभास्थळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक पाण्याच्या बॉटल्स यांचा खच आढळून आलाय. यासोबतच सभेपूर्वी नागरिकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुपट्टे आणि टोप्या दिल्या होत्या. त्या सभेनंतर नागरिकांनी अक्षरशः जमिनीवर फेकल्याचे चित्र दिसून आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम राबविली असताना त्यांच्याच सभास्थळी स्वच्छतेचे धिंडवळे उडाले गेले. 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे प्रचारार्थ आले होते. सेंदूर वाफा येथील सभास्थळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा शामियाना उभारण्यात आला होता. सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती. भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांसाठी ही सभा घेण्यात आली होती. भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना नव्हे तर एक स्वच्छतेची चळवळ राबवली आहे. याला देशात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान साकोली येथील सभास्थळावर या स्वच्छता अभियानाचे आणि प्लास्टिक बंदीचे धिंडवडे उडाल्याचे चित्र दिसून आले. यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला हजेरी लावण्यासाठी आणलेल्या नागरिकांना दुपट्टे आणि टोप्या वाटप केल्या होत्या. त्या नागरिकांनी अक्षरशः जमिनीवर फेकल्याचे चित्र दिसून आले. सभास्थळावरील या चित्रावरून स्पष्ट स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा झाल्याचे चित्र दिसून आले आहे. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा.